एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एमआयटी महाविद्यालय सिडको यांच्या वतीने भांबर्डा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर 22 मार्च ते 28 मार्च दरम्यान विविध उपक्रम 7 दिवसीय या शिबिरात राबवण्यात आले। राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम शिबिराचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर महेंद्र कोंडेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भांबर्डा गावच्या सरपंच इंदुताई पठाडे या होत्या। या प्रसंगी सुखदेव पठाडे, उपसरपंच तेजराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष फुकटे, विजय काकडे, राजेंद्र काळे, श्रीराम भवर, सुमनबाई देवटे, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, भीमराव पठाडे, भीमराव साळुंके, संताराम फुकटे, बळीराम काळे, जगन्नाथ उकरडे, प्राध्यापक संजय काळे, प्राध्यापक भास्कर कदम, अभिषेक पुरे हे उपस्थित होते। या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जलसाक्षरतेची शपथ सर्व गावकऱ्यांसोबत घेतली, त्यानंतर सर्व गावात प्रभात फेरी काढून जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून दिले। सामाजिक कार्यक्रमातील उल्लेखनीय सहभागाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले। या 7 दिवसीय शिबिरात वृक्षारोपण, झाडांना व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व शालेय विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान या विषयावर 7 दिवस कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यक्रमास डॉक्टर आनंद देशमुख, संचालक NSS विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी भाषणात सुखदेव पठाडे यांनी आपल्या भाषणात सामाजिक कार्य आणि NSS याचे महत्त्व विद्यार्थ्यांना दिले। कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉक्टर कोंडेकर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विजया पाटील यांनी केले, सूत्रसंचलन सुषमा सपकाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन केतन काटकर यांनी केले। या प्रसंगी NSS च्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, करमाड।